नमस्कार मित्रांनो, मी जगदीश खैरनार, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उभाडे। आजच्या शिक्षण परिषदेमध्ये आपण अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन अधिक मनोरंजक कसं बनवू शकतो यासाठी bookcreator.com या वेबसाईटवर जाऊन आपण एक इंटरॅक्टिव्ह बुकची निर्मिती करणार आहोत। गुगल क्रोम या ब्राउझरची आपल्याला यासाठी गरज लागेल। यासाठी मी गुगल क्रोम ओपन करतो। या ठिकाणी गुगल क्रोमवर आपल्याला bookcreator.com हे बघा, bookcreator.com लॉग इन या पेजवर जायचं आहे किंवा bookcreator.com या वेबसाईटवर गेलं तरी चालेल। या ठिकाणी आपण bookcreator.com या सर्च बारमध्ये टाकल्यानंतर आपण या पद्धतीने बुक क्रिएटरच्या होमपेजवर येतो। या ठिकाणी आपल्याला प्रथमतः अकाउंट ओपन करावे लागते। यासाठी आपल्याला इथे साइन इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। साइन इनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे या प्रकारची एक नवीन विंडो ओपन होते। यामध्ये आपल्याला साइन इनसाठी ऑप्शन आहेत। इथे स्टुडंट साइन इन आणि टीचर साइन इन या प्रकारे दोन प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत। या ठिकाणी परत तीन ऑप्शन येतात, साइन इन विथ गुगल, साइन इन विथ मायक्रोसॉफ्ट अँड साइन इन विथ ईमेल। या ठिकाणी आपल्याला जे योग्य वाटत असेल त्या पद्धतीने आपण साइन इन करू शकता। या ठिकाणी आपण साइन विथ गुगल केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीचं एक टॅप ओपन होते, विच ग्रेड्स डू यू टीच। इथं आपण ज्या इयत्ता शिकवतो त्याच्यात आपल्याला हवे तेवढे इयत्ता निवडू शकतो। यानंतर खाली नेक्स्ट बटन आहे, तिथे नेक्स्टवर टच केलं। यानंतर विच सब्जेक्ट डू यू टीच, या ठिकाणी आपण अनेक विषय निवडू शकतो। यानंतर ठराविक नाव द्यायचं असतं, 1 to 7 ग्रेड। इथं आपल्याला लायब्ररी क्रिएट करायची आहे आणि लायब्ररी क्रिएट करण्यासाठी इथे आपल्याला आपल्या लायब्ररीला नाव जे द्यायचं असेल ते देऊ शकतो आणि आपण इथे स्टार्टवर क्लिक केलेलं आहे। हे बुक क्रिएटरचं आपलं अकाउंट पेज आहे। बुक क्रिएट करण्यासाठी आपल्याला न्यू बुक या टॅबवर टच केल्यानंतर आपल्यासमोर असे काही सॅम्पल्स तयार होतात। यामध्ये पोर्ट्रेट 2x3, स्क्वेअर 1x1, लँडस्केप 4x3। नंतर हे कॉमिकमध्ये आहे, आपण या ठिकाणी लँडस्केप हा 4x3 हा प्रकार निवडू। या ठिकाणी टच केल्यानंतर आपल्यासमोर एक पेज ओपन होतो, हे कव्हर पेज आहे। या कव्हर पेजेसवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन करू शकतो। कव्हर पेजला डिझाईन करण्यासाठी आपण प्रथमतः यात लेखन कसं करायचं, चित्र, व्हिडिओज किंवा ऑडिओ कसे इन्सर्ट करायचे हे आपण बघूया। बघा, या ठिकाणी एक प्लसचं साईन आहे। या साईन इनवर टच केल्यानंतर आपल्यासमोर असं एक सबटायटल्स ओपन होतात। यामध्ये एक कॉमिक्सवर आहे, आपण पहिल्यांदा मीडिया बघणार आहोत। मीडियामध्ये आहे इम्पोर्ट, इम्पोर्टमध्ये टच केल्यानंतर आपल्याला इथे या प्रकारचं टॅब ओपन होते। इथे इमेजेस आहे, हे इमेजेस गुगलवरून डायरेक्ट अपलोड होतात। नंतर मॅप आहे, फाईल्स आहेत, ड्राईव्ह आहे आणि एम्बेडेड आहे। आता या ठिकाणी आपण गुगलवर जाऊन हवे ते पिक्चर्स घेऊ शकतो। उदाहरणार्थ ॲपल, तर आपण गुगलवरून अनेक इमेजेस ज्या ॲपल संबंधात आहेत त्या सर्च करून इथे डबल क्लिक केलं, ही डाउनलोड होते आणि या ठिकाणी ती अपलोड केली जाते। या पद्धतीने ही इमेज आपण इथे घेऊ शकतो आणि आपल्या कंटेंटला हवी असणारी कुठलीही इमेज आपण या पद्धतीने डाउनलोड करू शकतो। आपण आता हे कव्हर पेज थोडं सजवण्यास दृष्टिकोनातून बघूया। हे बघा, या ठिकाणी आपल्याला मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर इम्पोर्ट, डायरेक्ट गुगलवरून आपण सर्च करू शकतो। यानंतर मॅप, आपल्याला हवा असणारा मॅप ही आपण इथे घेऊ शकतो। फाईल्स, या ठिकाणी आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये असणाऱ्या जी चित्र, व्हिडिओज, ऑडिओ फाईल्स ह्या असतील ह्या आपण इथे इन्सर्ट करू शकतो। यानंतर आपल्याकडे ड्राईव्ह, ड्राईव्हला गेल्यानंतर इथं कनेक्ट टू ड्राईव्ह केलं, ड्राईव्हवर ठेवलेलं साहित्यही आपण इथे घेऊ शकतो। यानंतर इथे एम्बेड, या ठिकाणी आपण आपल्या ज्या गुगल फॉर्मची लिंक अथवा वेगवेगळे जे लिंक असतात ते लिंक इथे टाकून आपण ते पेस्ट करू शकतो। यानंतर आपण इथे कॅमेरा,
या दुसऱ्या टॅबबद्दल चर्चा करूया. या ठिकाणी मी रेकॉर्डिंग करत असल्यामुळे माझा कॅमेरा दुसऱ्या सॉफ्टवेअर यूज करत असल्यामुळे इथे कॅमेरा ऑन होत नाही आहे. परंतु या दुसऱ्याच्यावर इथे टच केल्यानंतर आपल्याला टेक पिक्चर किंवा रेकॉर्ड व्हिडिओ हे दोन ऑप्शन येतात आणि आपण इथे ऑडिओ रेकॉर्ड करू शकतो, व्हिडिओ रेकॉर्ड करू शकतो. यानंतर पुढचा आहे पेन. इथे आपण वेगवेगळे पेन दिलेले आहेत, त्या पेनचा यूज आपण करून वेगवेगळ्या पद्धतीने ड्रॉइंग्स करू शकतो. यानंतर पुढचा आहे टेक्स्ट. इथे टेक्स्ट टाकल्यानंतर आता मी इथे एक टेक्स्ट टाकतो, जस्ट नाव. जस्ट नाव हे आपण टाईप केलं. आता पुढचा आहे मीडियामध्ये शेवटी रेकॉर्ड. आपण पुढच्या स्लाइड्समध्ये रेकॉर्डिंग ऑप्शनबद्दल चर्चा करूया. आता या ठिकाणी आपण ही नावाची सजावट कशी करायची, या नावाला इफेक्ट कसे द्यायचे ते बघणार आहोत. बघा, या ठिकाणी पहिल्यांदा हे नाव सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर या प्लसच्या शेजारील दुसरं जे इन्स्पेक्टरचं बटन आहे त्यावर टच करायचं. त्यावर टच केल्यानंतर आपल्याला इथे टेक्स्ट आणि पेज असे दोन ऑप्शन येतात. आपण पहिल्यांदा पेज सजावट करून घेऊ. पेजवर गेल्यानंतर हे बघा, टेक्स्ट आणि पेज. पेजवर गेल्यानंतर आपल्याला इथं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, इथे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. म्हणजे बघा, ही डिझाईन घेतली या पद्धतीचं आपलं पेज राहील, किंवा या पद्धतीने जशी हवी तशी आपण इथे डिझाईन लावून घेतली. त्यानंतर इथे कलर पण आपण चेंज करू शकतो. जर सॉलिड कलर पाहिजे असेल तर सॉलिड कुठलाही कलर ठेवू शकतो, किंवा आपल्याला पेपर इफेक्ट पाहिजे असेल तर पेपर इफेक्ट देऊ शकतो. बॉर्डर हवी असेल आपल्याला या ठिकाणी एखादी चांगली तर आपण बॉर्डरही देऊ शकतो. फक्त बॉर्डर असेल तर बॉर्डरही देऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला या पद्धतीचा आपण बॅकग्राऊंड ठेवणार आहोत. यानंतर हे समजलं असेल, ह्या टेक्स्चर, पॅटर्न्स, बॉर्डर, पेपर, कलर हे सर्व पेज सजावटीसाठी आहेत. आपण पुन्हा टेक्स्टवर येऊया. टेक्स्टमध्ये आता ही आपण टेक्स्ट सिलेक्ट करून ठेवलेली आहे. टेक्स्टमध्ये आपण पहिल्यांदा बोल्ड करून घेऊ. बोल्ड केल्यानंतर आपल्याला या बघा, हा बाण धरून, इथं बाण आहे, हा बाण धरून आपण ह्या टेक्स्टला हवं तेवढं मोठं छोटं करू शकतो या पद्धतीने. आणि हे आता एका ठिकाणी बसत नाही आहे, मग आपण हे बसण्यासाठी आपण या गोलावर धरून माऊस ड्रॅग केला तर त्याला हवी तेवढी जागा अक्षरांना मिळू शकते. आणि माऊस पकडून आपण त्याला हव्या त्या ठिकाणी ड्रॅग करू शकतो. या ठिकाणी बघा, ही सेंट्रल अलाइनमेंट आहे. उभी रेष आणि आडवी रेष म्हणजे सेंट्रल अलाइनमेंट मिळालेली आहे. आता हे आपण मोठं नाव केलं तर पुन्हा आपण याला काही इफेक्ट देऊया. इथं इटॅलिक होईल, इथं अंडरलाईन मिळेल. आपल्याला अंडरलाईन नको आहे. आता ही अलाइनमेंट आहे. याच्यानंतर फॉन्ट, आता इथे फॉन्ट आपण बघूया. इथं वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट आहेत. बघा, आता मी इथे फॉन्ट घेतो, वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट. आपल्याला हवा तसा फॉन्ट आपण इथे निवडू शकतो. तर हा समजा फॉन्ट आपण ठेवूया. यानंतर बॅकग्राऊंड. आता फक्त नावापुरतं जर बॅकग्राऊंड हवा असेल तर आपला बॅकग्राऊंड आपण ठेवू शकतो. आपल्याला इथे बॅकग्राऊंड नको आहे, त्याच्यामुळे आपण इथे नन करूया. यानंतर कॉलम्स, हे नाव जर दोन कॉलम पाहिजे असेल तर नंतर शॅडो, ह्या नावाला शॅडो पाहिजे. हे का, हे मूव टू बॅक आणि मूव टू फ्रंट आपण आता पुढच्या स्लाईडवर या दोन ऑप्शन्सचा यूज करून बघणार आहोत. या ठिकाणी आता ह्या नावाचा कलर आपल्याला समजा कलर दुसरा हवा आहे तर या पद्धतीने आपण हवा तो कलर निवडू शकतो. इथे आपण व्हाईट कलर जास्त योग्य वाटतो आहे, त्याच्यामुळे व्हाईट कलर ठेवूया. फॉन्ट चेंज करून घेऊया. ओके, या पद्धतीने आपण इथे एक हे टायटल दिलेलं आहे. या ठिकाणी आपण अजून आपल्याला स्वतःचं नाव, शाळेचं नाव, इयत्ता या प्रकारची वेगवेगळी टायटल्स इथून प्लस आपण इथूनही देऊ शकतो, किंवा मीडिया, मीडियामधून टेक्स्टमधून देऊ शकतो, किंवा कॉमिक, कॉमिकमधून आपण टेक्स्ट हे पण देऊ शकतो. बघा, कॉमिकमधून पण टेक्स्टवर गेले इथं टायटल येतं, टेक्स्ट येतं, चार ऑप्शन येतात. कॅप्शन देता येतं, टायटल घेता येते, बूम नावाचं एक टायटलच आहे ते टायटल घेता येतं, किंवा टेक्स्ट घेता येतं. या पद्धतीचं टेक्स्ट घेतलं तर इथे या पद्धतीचं एक सबटायटल जे आहे
ते देऊ शकतो। त्याला पुन्हा इफेक्ट देण्यासाठी आपल्याला अलाइनमेंट बोल्ड, आपल्याला पाहिजे तो कलर, त्याची साइज वाढवण्यासाठी आपल्याला इथून साइज वाढवता येते। त्याला शॅडो द्यायची ते शॅडो, त्याचाही फॉन्ट आपल्याला बदलायचा असेल तर आपण फॉन्ट बदलू शकतो वेगवेगळ्या प्रकारचा। या पद्धतीने आपण त्याची सजावट केलेली आहे। आता आपण नेक्स्ट पेजवर जाण्यासाठी आपल्याला हा जो ॲरो आहे त्याच्यावर टच करायचा आहे। हे आपलं कव्हर पेज तयार झालेलं आहे। आता आपण सेकंड पेज तयार करणार आहोत। त्याच्यासाठी आपण इथं ॲरोवर टच केला, इथं एक पेज ओपन झालेला आहे। आता या ठिकाणी आपल्या स्टोरीची किंवा आपल्या पुस्तकाची दुसरं पेज आहे, इथे आपल्याला सुरुवात करणार आहोत। इथे परत आपल्याला समजा प्रस्तावना करायची असेल, आपण हवे ते कंटेंट या टॅबवर जाऊन देऊ शकतो। आता इथे मी डायरेक्ट सुरुवात करतो, इथं मीडिया, मीडियावरून इम्पोर्ट, इम्पोर्टवरून फाईल, फाईलमधून जस्ट नावसाठी सुरुवातीचा पहिलं पिक्चर इम्पोर्ट केलं, हे पिक्चर इम्पोर्ट केलं, हे पिक्चर आपण या पद्धतीने माऊस पकडून हव्या त्या ठिकाणी ड्रॅग करू शकतो। आता हे आपलं चित्र आलेलं आहे। प्रत्येक पेजची सजावट आपण आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या रूपाने करू शकतो, किंवा इथे टेक्स्चर आहेत, टेक्स्चरने पण घेऊ शकतो। हे बघा, हे टेक्स्चर आहे, हे टेक्स्चर आहे, किंवा हे टेक्स्चर आहे, या प्रकारे आपण वेगवेगळे टेक्स्चर इथे लावू शकतो। हे लावल्यानंतर आपल्याला आता इथे टेक्स्ट लावायचे आहे। मग टेक्स्टसाठी आपल्याला टेक्स्ट ऑप्शनमध्ये जावं लागणार आहे। टेक्स्ट ऑप्शनवर आपण जाऊयात। टेक्स्ट आता टायटल, कॅप्शन कोणत्याही प्रकारचं घेतलं तरी आपल्याला एडिट करता येतं। आपण इथं टेक्स्ट घेऊया। टेक्स्ट, टेक्स्टमध्ये या कवितेच्या ओळी आहेत, फाउंड अ पीनट जस्ट नाव। आपण या प्रकारे ह्या कवितेच्या ओळी इथे टाईप केल्या। आता हे आपण हव्या त्या ठिकाणी हे पण ड्रॅग करू शकतो। आता हे आपलं फर्स्ट पेज तयार झालेलं आहे। यानंतर दुसऱ्या पेजवर जाणार आहोत आपण। इथं दुसऱ्या पेजवर गेल्यानंतर पुन्हा मीडिया, पुन्हा इम्पोर्ट। आता आपलं एक बुक कसं झालं ते बघण्यासाठी आपण इथे वरती रीड बुक वर क्लिक केल्यानंतर आपल्याला दिसणार आहे ते बुक आपलं कसं झालं। पहिल्यापासून बघू आपण, जस्ट नाव हे बुक आपलं तयार झालेलं आहे का। फर्स्ट पेज, सेकंड पेज, थर्ड पेज आणि फोर्थ पेज, या ठिकाणी आपलं एक सुंदर असं इंटरॅक्टिव्ह बुक तयार झालेलं आहे। आता इथे एक वरती परत एक बटन आहे, रीड टू मी। ह्या रीड टू मी बटनावर जर आपण टच केलं तर हे रीड करणार आहे। ऐकूया आपण, ते ॲटो सिलेक्ट होतं आणि रीडिंग होतं, फाउंड पीनट, फाउंड पीनट जस्ट नाव, या पद्धतीने वाचली गेली। परंतु आपल्याला या स्टोरीमध्ये पुन्हा रेकॉर्डिंग द्यायची आहे। बघा, इथे एडिटवर गेलो आपण। एडिटवर गेल्यानंतर आपल्याला इथे प्लसमध्ये गेलो। प्लसमध्ये आपण मीडियामधली शेवटची जी टॅब आहे रेकॉर्ड, ही बघितली नव्हती। मीडिया, इथं रेकॉर्ड, इथं रेकॉर्ड नावाचं बटन आलं, स्टार्ट रेकॉर्डिंग। स्टार्ट रेकॉर्डिंगवर क्लिक केल्यानंतर आपल्याला 3, 2, 1 आणि हे बघा इथे रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे। फाउंड पीनट, फाउंड पीनट, फाउंड पीनट जस्ट नाव, स्टॉप रेकॉर्डिंग केलं। या ठिकाणी बघा, हे आपण ऐकून योग्य असेल तर यूज रेकॉर्डिंग यावर जर क्लिक केलं तर ही फाईल अपलोड होते। आणि बघा, या ठिकाणी एक बटन तयार झालेलं आहे। या पद्धतीने आपण प्रत्येक पेजवर आवाज देऊ शकतो। आता ही बुक ती शेअर कशी करायची हे बघा या ठिकाणी। आता इथं पब्लिश ऑनलाईन यावरती आपल्याला टच करायचं आहे। पब्लिश ऑनलाईन यावर टच केल्यानंतर आपल्याला आपलं ऑथरचं आपलं नेम येतं। दिल्यानंतर आपण पब्लिश बुक वर पे आणि इथे आपल्याला आपलं बुक पब्लिश झालेलं आहे। आता इथे आपण रीड ऑनलाईन याच्यावर जर क्लिक केलं, हे आपल्याला हे बुक आता दुसऱ्या विंडोमध्ये ओपन झालेलं आहे आणि ही आपली एक शेअरेबल लिंक पण आहे। ही लिंक आपण आपल्या मुलांना पाठवू शकता। आता आपण पुन्हा आपल्या पहिल्या टॅबवर येऊया आणि एक नवीन प्रकारचं म्हणजेच आपण कॉमिकमध्ये अजून काही टॅबचा वापर केलेला नाही तो आपण या ठिकाणी करूया। आता पुन्हा एक न्यू बुक घेतो
न्यू बुक मध्ये लँडस्केप घेतला. कवर मध्ये पुनः मी एक टेक्स्ट टाकतो, टेक्स्ट मध्ये टायटल टाकतो, कवर पेज केला गेला. आता सेकंड पेज घेतला, या ठिकाणी पॅनल्स याचा वापर करणार आहोत आपण. आता हे बघा, इथे पॅनल्सवर क्लिक केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पॅनल येतात, म्हणजे या प्रकारचं आपल्या पेजचं एक फॉर्मॅट तयार होणार आहे. उदाहरणार्थ आपण जर हा पॅनल वापरला तर या ठिकाणी आपल्याकडे काही चौकटी तयार झालेल्या आहेत. आता ही जी प्रत्येक चौकट आहे बघा, इथं सिलेक्ट केल्यानंतर इथे काय येतं, मध्ये एक पिक्चरचा ऑप्शन येतो किंवा इथे कॅमेऱ्याचा ऑप्शन येतो, म्हणजे आपण इथं आपण स्वतः फोटो काढून टाकू शकतो किंवा पिक्चर पण घेऊ शकतो. आता इथं मी पिक्चरचा ऑप्शन निवडला. पिक्चरचा ऑप्शन घेतल्यानंतर एक फ्रूट्स घेतलेला आहे. मग मला जर मँगो घ्यायचा असेल तर मी इथं सर्च बारमध्ये मँगो टाकतो. मँगो टाकल्यानंतर आपल्याला इथं मँगोची अनेक पिक्चर दिसतील. यामधलं आपण कुठलंही पिक्चर हे घेऊ शकतो. हे लॉक आहे, हे हालत नाही, कुठेच हालत नाही, हे हालत नाही. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या मूव्हच्या बटणावर टच करायचं. मूव्हच्या बटणावर टच केल्यानंतर आता ते लॉक जे होतं ते ओपन झालेलं आहे. मग आपण ह्या पिक्चरला पाहिजे त्या साईजमध्ये ड्रॅग करून छोटं करून घ्यायचं आहे. केल्यानंतर आपण पुढे गेलो की हे लॉक झालेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे प्रकारचे जे प्रेझेंटेशन बनवायचं असेल किंवा बुक बनवायचा असेल तर ते आपण इंटरॅक्टिव्ह या पद्धतीने बनवू शकतो. हे आपण लॉक केलेलं आहे म्हणून हालत नाही. आपल्याला जर हे चित्र नको असेल तर इथल्या डिलीट या रेड कलरच्या बिनवर टच करून आपण हे डिलीट करू शकतो. या पद्धतीने आपण प्रत्येक चित्राला या ठिकाणी सारखे नावं देऊन घेऊ शकतो. या पद्धतीने आपण हवे तसे नावं देऊ शकतो. आता तिसऱ्या पेजवर जाऊया. तिसऱ्या पेजवर पुन्हा आपल्याला पॅनल घेता येईल किंवा स्टिकर्स घेता येतात. स्टिकर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्टिकर्स आहेत. आता आपण शेप्सचा वापर करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला जर काही शेप द्यायचे असतील तर आपण इथं शेप घेऊ शकतो. आता आपण जी एक टॅब शिकायची राहिलेली आहे ती आपण इथे बघणार आहोत. इन्स्पेक्टरमध्ये एक गोष्ट शिकायची राहिलेली होती, हे बघा इथं टच करून आपण इथे गेलो. आपल्याला मूव टू बॅक अँड फ्रंट हे शिकायचं राहिलं होतं. तर बघा, हे जर आपण मूव टू फ्रंट केलं, हे बघा इथं आता मूव टू फ्रंट केलं आणि मी हे याच्यावर ठेवलं तर हे फ्रंटला राहतं, मागचा जो शेप आहे तो त्याच्या पाठीमागे गेला. या पद्धतीने आपण वेगवेगळ्या शेपची रचनाही करू शकतो. हा बॅकला आहे, हा जर आपण इथं मूव टू फ्रंट घेतला तर बघा असा फ्रंटला येईल, इथं तो बॅकला गेला. या पद्धतीची आपण एक रचना करू शकतो. बघा या ठिकाणी आपलं बुक पुन्हा कसं झालं ते बघूया. फ्रूट्स सेकंड पेज अँड थर्ड पेज, तीन पेजचं बुक बनवलेलं आहे. या पद्धतीने आपण बुक बनवू शकतो, पब्लिश करू शकतो, आपल्या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने इंटरॅक्टिव्ह कंटेंट देऊन मुलांपर्यंत आपण अधिक चांगल्या पद्धतीने कंटेंट पोहोचवू शकतो. या लॉकडाऊनच्या काळामध्ये अशा तंत्रज्ञानाचा नक्कीच आपल्याला उपयोग होणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी आज आपण bookcreator.com वर जाऊन वेगवेगळ्या बुक्सची माहिती घेतली. बुक कसं बनवावं याच्याबद्दलची माहिती, तसेच बुकला सजवावं कसं, सगळे ऑप्शन्स काय आहेत याच्या संदर्भातली आपण सर्व माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी माय बुक्समध्ये आपण आत्तापर्यंत दोन बुक बनवले, फ्रूट्स आणि एक जस्ट नाव नावाचं. हे दोन बनवल्यानंतर आपण इथं ते बघू शकतो माय बुक्स माय लायब्ररीमध्ये. बघा या ठिकाणी एक बुक मी बनवून ठेवलेला आहे, ते आपण इथे बघूया. ट्रू फ्रेंड्स नावाची एक स्टोरी आहे, ही स्टोरी आपण या ठिकाणी बघणार आहोत. ट्रू फ्रेंड्समध्ये हे पिक्चर्स केलेले आहेत. या ठिकाणी पिक्चर्स घेऊन या ठिकाणी आपल्याला ऐकण्यासाठी इथं आवाज रेकॉर्डिंग करून ठेवलेले आहेत. हे मुलं आनंदाने ऐक, आपण या पद्धतीनेही ही स्टोरी सजवू शकतो. मित्रांनो, आजची माहिती ऐकून घेतल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तंत्रज्ञानाचा अध्यापनात उपयोग केल्याने अध्यापन अधिकच सुरळीत, सोयीस्कर, सुटसुटीत आणि अधिक प्रभावी होण्यास मदत होते. मला आशा आहे आजचा हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच उपयोगी असेल, उपयोगी ठरेल आणि आपल्या अध्यापनासाठी हा मदत होईल, हीच आशा व्यक्त करून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.